आपण सर्व इथे आलात या कार्यक्रमासाठी म्हणून आपल्याला खूप खूप अभिनंदन आणि तुमचा आणि जगात सर्व शेतकऱ्यांचा आम्हाला खूप कौतुक आहे की अजूनपर्यंत तुम्ही शेतीमध्ये आहात आणि तुम्ही आहात म्हणून आम्हाला अन्न आणि कपड्यांची व्यवस्था होते. पण हे जे तुमचं जे शेतीमध्ये राहण्याचं जे कारण आहे की अजूनपर्यंत तुम्ही शेतीमध्ये आहात ते तुमच्यासाठी फायद्याचं आहे की नाही हे मला तुम्हाला विचारायचं आहे. कारण की शेती आणि नफा हे दोघे संगती जात नाही सध्या आणि आमच्या विषयच नफ्याची शेती आहे. तर तुम्ही म्हणणार शेती आणि नफ्याचा काय संबंध आहे? कारण की नफ्यासाठी तर व्यवसाय करावा लागतो, नोकरी करावी लागते, आहे ना, नाही तर लॉटरी काढावी लागते तर नफा भेटू शकतो. शेतीमध्ये नफा आहे कुठे? तर कोणी सांगू शकेल का की शेतीमध्ये नफा केव्हाही होता की नाही होता? तुमचं मत द्या मला की शेतीमध्ये नफा सध्या नाही आहे पण होता की नव्हता? बोला. शेतकरी कापूस पिकवायचा, त्याने जर कापसाची गाडी मार्केटला नेली तर त्या क्विंटलच्या हिशोबाने तो सोनं घरी विकण्याचा, समजलं? आता सोन्याचा भाव स्थिर आहे, त्याच्या पक्ष डबल झाला की नाही सोन्याचा भाव, मग कापसाचा काय भाव आहे? याच्यामध्ये शेतकरीच लॉस जातो ना. बियाणं तर तेच भेटतं आम्हाला, खताचे भाव कुठले कुठे वाढलेले, पाण्याचा तर कसला प्रश्न आहे भयानक. त्याच्यातून माल काढून शेतकरी त्या पिकाचं संगोपन करतो, हे करतो, शेतकऱ्याचा विचार कोणी करायचा? याच्यामुळं काही ना काही याच्या पुढं काहीतरी व्हायला पाहिजे असं माझं मत आहे. कारण मी खडायची शेतकरी आहे, फक्त कार्यक्रम अटेंड करत नाही आहे, स्वतः शेतीमध्ये जाऊन मजुरासोबत कसं कसं असतं ते सगळं मला माहिती आहे. त्याच्यामुळं माझा प्रॉब्लेम होतो. याच्यानंतर कोणी सांगत असत शेती फायदेशीर आहे तर मला ते वाटत नाही. प्रश्न तेच होता की शेती फायद्याची होती की नव्हती? अगोदर होती ना. हो होती, हा अगोदर होती पण आता नाही. बीजेपी सरकार आल्यापासून तर अजिबात नाही. आपल्याला आता कोणाचंही नाव घेण्याचं कारण नाही, कारण सरकार कोणाचेही असो स्वतःसाठी आपणच काम करावं लागेल आणि स्वतःसाठी आपणच जगावं लागेल. कारण के 7000 वर्षाचा शेतीचा भारतामध्ये कापसाचा शेतीचा लिखित इतिहास आहे. 7000 वर्षाचा, 7000 वर्ष जर कोणत्याही व्यवसायामध्ये कोणी नुकसान केला तर ते राहणं शक्य नाही आहे. व्यवसाय तर खूप आले आणि खूप गेले, पण शेतीचा जे व्यवसाय आहे 7000 वर्षांनी अजून अडीखम उभा आहे.